नाशिक आणि अहमदनगर धरण समूहातून सोडण्यात आलेले पाणी अखेर मंगळवारी जायकवाडी धरणात दाखल झालं. यामुळे मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न काही अंशी सुटणार आहे. नाशिक आणि अहमदनगर येथील धरण समूहातून सोडलेलं पाणी मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास जायकवाडी धरणात दाखल झालं. जायकवाडी धरणातील मृत साठ्यातील 26 TMC पाणी पिण्यायोग्य नसल्याने केवळ 4.55 TMC पाणी पिण्यायोग्य होतं. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने 17 ऑक्टोबर रोजी समन्यायी पाणी वाटप धोरणानुसार जायकवाडी धरणात 12.84 TMC पाणी मुळा, प्रवरा, गंगापूर, गोदावरी, दारणा आणि पालखेड या धरण समूहातून सोडण्याचे आदेश दिले होते. Seconds.